दर मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री श्री मान्य रणजित पाटील साहेब यांना आज सविचार सभा यांनी बोलवली होती. या सविचार सभेला सर्व शिक्षक आणि शिक्षक संघटनेच्या समस्या घेऊन त्यांनी या ठिकाणी सभा बोलवली होती. त्यामध्ये आम्ही आमचे कुठलेही आज नवीन मुद्दे न मांडता त्यांनी दिलेले आतापर्यंतचे आश्वासन त्याची पूर्तता त्यांनी करावी हे आठवण करू द्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. मुळात आमची विनंती अशी आहे की साहेब, आम्ही बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्व सविचार सभेला सर्व कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावतो. आम्ही भरपूरून आपल्याला मतदान केलं, दोन वेळा आम्ही खूप जास्त मतांनी आपल्याला निवडून दिलं, पण आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या कुठल्याही समस्या मार्गी लागत नाही आहे. अधिकारी प्रशासनावर आपली मजबूत पकड नसल्यामुळे खऱ्या अर्थानं शिक्षकाच्या समस्या कुठल्याही सुटत नाही आहे, याचा अनेकदा आम्हाला प्रत्यय आलेला आहे. माझ्या संदर्भात स्वतःची केस समायोजनाने बदली झाली होती, तो शासन विरोधी निर्णय घेतल्यामुळं मी न्यायालयात दाद मागितली होती. मान्य आयुक्तांनी या संदर्भात निर्णय दिले होता, तरी मला जिल्हा परिषदने जॉईन करून घेतलं नव्हतं. ही मी फेब्रुवारी जुलै 2017 याबाबत आपण सभा बोलवली होती, त्याच्यात निवेदन दिलं होतं, पण निवेदन दिले म्हणून माझ्यावर उलट कारवाई करण्यात आली, पण माझ्या समस्येचं निराकरण झालं नाही. आम्हाला असं वाटते आपण अशा वांजोट्या सभा घेणं बंद कराव्या आणि आम्ही आज खऱ्या अर्थानं मान्य मंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करायला आलो होतो की आता तुम्हाला खऱ्या अर्थानं कॅबिनेट मंत्री देण्यात यावं आणि ते मंत्रीपद म्हणजे ग्रामविकास मंत्रालय किंवा शिक्षण मंत्रालय आपल्याकडे देण्यात यावं, जेणेकरून आमच्या शिक्षकांचे समस्या सुटतील अशी मागणी पण आम्ही मुख्यमंत्र्याकडं, आपल्याला असे दोन कॅबिनेट मंत्र्याचे खाते देण्यात यावं जेणेकरून शिक्षकाच्या समस्या सुटतील अशीसुद्धा आम्ही आज मंत्री महोदयांना विनंती केली.